निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांचं काय झालं? मी परत सांगतो, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे त्या गुंडांचं समर्थन करताय. काही दिवसापूर्वी, म्हणजे चार दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पुण्याचे नवीन, त्याने एक शो केला, काही गुंडांची परेड केली, कोण मारणे फारणे झारणे बारणे, हां, उनका परेड किया और बोला अब एक फोटो बिटो निकालना बंद करो, सीएम के साथ काढा. मग काल या तीन प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही? काय त्यांच्या राजकीय दबाव आहे? हे शो बंद करा, माझं म्हणणं आहे पोलीस आयुक्तांना, ही नौटंकी बंद करा. वागळे, सरोदे, चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा, त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा, तर तुम्ही पोलीस आयुक्त नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते. पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी मध्यंतरी गुंडांची परेड काढली होती. संजय राऊतने त्यावर टीका केलेली आहे की ज्या पद्धतीने वागळेंवर हल्ला करण्यात आला त्यांची पण परेड काढणार का सीपी, अशी टीका केली. कोण संजय राऊत, कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत का? कोणी योग्य नेते असतील त्यांच्याबद्दल मला विचारायचं, संजय राऊत बद्दल काय विचारायचं?